गर्भधारणा झाल्यावर अनेक जण हॉस्पिटलमध्ये न जाता थेट मेडिकलमधून गर्भपाताच्या गोळ्या मागवतात व औषध विक्रेता त्यांना डॉक्टरांची चिठ्ठी न बघता गोळ्या देतात असे आढळून आल्याने बुलढाणा अन्न व औषध विभागाकडून कठोर चौकशी करण्यात आली. या चौकशीमध्ये 19 औषध विक्रेत्यांची तपासणी केली व त्यात 5 औषध विक्रेते संशयास्पद वाटल्याने 4 जणांची औषध विक्रेता परवाने निलंबित केले आहे तर एका मेडिकल दुकानदाराविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. गर्भपाताचा कायदा डावलून काही जण या काळ या धंद्यात उतरल्याचे चित्र बुलढाणा जिल्ह्यात आहे. हा गोरखधंदा रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने कंबर कसली आहे. बुलढाणा शहरातील जांभरुण रोडवरील एका मेडिकलमध्ये काही महिने आधी गर्भपात करण्याच्या किट सापडल्या होत्या, त्यामुळे औषध विभागाने मेडिकल चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून परवाना निलंबित केला होता. डॉक्टरांच्या चिठ्ठीत 400 ते 500 रुपयांना मिळणारे औषध तो विक्रेता 2 ते 3 हजार रुपयांना विकत होता. यामुळे अन्न व औषध विभागाने वर्षभरात 19 औषध विक्रेते यांची कसून चौकशी करून 5 जण संशयास्पद आढळल्याने त्यातील 4 जणांचे परवाने निलंबित केले आहे तर एकाविरुद्ध बुलढाणा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुलढाणा जिल्ह्यामधील किरकोळ आणि घाऊक औषध विक्रेते जे आहेत त्यांच्या तपासण्या आपल्या अन्न आणि औषध प्रशासनामार्फत चालू वर्षी करण्यात आल्या आहेत. तर आपण एकंदरीत ह्या वर्षभरात जवळपास 530 तपासण्या करण्यात आल्या आहेत आणि त्यापैकी ज्या ज्या ठिकाणी आपल्याला औषधे व सौंदर्य प्रसाधने कायद्याचे उल्लंघन अशा बाबी आढळून आल्यात तर त्यापैकी आपण 21 आस्थापनांचे परवाने निलंबनाची कारवाई केली आहे. 10 आस्थापनांचे परवाने औषध विक्री परवाने हे रद्द करण्यात आले आहेत आणि वर्षभरात आपण 69 आस्थापनांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आले आहेत. सर, बुलढाणा जिल्ह्यातील प्रामुख्याने आदिवासी बहुल भाग जो आहे संग्रामपूर आणि जळगाव जामवर या भागामध्ये मोठ्या प्रमाणात मध्य प्रदेशातून ह्या औषध साठा येत असतो, त्या अनुषंगाने काही माहिती आहे का किंवा काही त्या विभागामध्ये किंवा त्या परिसरामध्ये काय नेमक्या कारवाया करण्यात आल्या आहेत? आपल्या प्रशासनामार्फत आपल्या सिस्टीममध्ये जे पण आपल्याला तपासणी संदर्भात आदेश येतात तर त्या आस्थापनांची आपण तपासणी करत असतो आणि आपण जो प्रश्न विचारला याबाबत आज आपल्या विभागाला अद्याप कुठलीही तक्रार प्राप्त नाही. इतर जिल्ह्यातील औषध विक्रेते जे असतील किंवा नागरिक असतील त्यांना काय नेमकं आवाहन करावं विभागाच्या माध्यमातून? आता सध्या जे कोविड सदृश परिस्थिती पाहता व तिसऱ्या लाटेची ही जी पार्श्वभूमी पाहता माझे आपल्या बुलढाणा जिल्ह्यातील सर्व नागरिकांनाही आव्हान आहे की त्यांनी सर्दी खोकला किंवा असे जर त्यांना जाणवत असेल तर त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषध घेण्यात यावी व कोविडचे नियमांचे पालन करण्यात यावे. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.